महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेस शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नामवंत वक्त्यांची व्याख्याने ऐकण्याची सुवर्णसंधी सोलापूरकरांना मिळणार आहे अशी माहिती चंडक ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 25 वर्षे मालिका चालू आहे, या सगळ्याचा आढावा मी त्या सभेमध्ये घेणारच आहे. तुम्ही अवश्य या. यंदा पहिल्या दिवशी उद्घाटन आणि संपर्क वक्ते आहेत विजय कोळेकर. हे आपल्या पत्रकार क्षेत्रातले आहेत, त्यामुळे आपण सगळे त्यांना ओळखतात. काही नवीन चेहरे आहेत, त्यांना माहिती होण्यासाठी लिफलेट दिलेलंच आहे. फार महान व्यक्ती आहे. महाराष्ट्र राज्याच्या ग्राहक मंचाच्या लोकायुक्तपदी त्यांचा का त्यांनी सेवा दिलेली आहे, कारण त्यांचा परिचय याच्यात दिलेलाच आहे. आणि विजय कोळकरना मी मुद्दाम दुसऱ्यांदा आवर्जून बोलवलेला आहे. 2006 साली हे जग जशी भाषे असं काहीतरी विषय होता. रामचंद्र डेकणे तेही तुमच्या परिचयाचे आहेत. संत साहित्याचे गाडे अभ्यासक, त्यांची 50 पुस्तकं प्रसिद्ध झाली आत्तापर्यंत. म्हणून परवा 8 तारखेला पुण्यात बालगंधर्वमध्ये त्यांचा किशोरजी महाराजांचा आदरणीय किशोरजी व्यास महाराजांचा हस्ते सत्कार करण्यात आला आणि 50 पुस्तकाचं प्रकाशन पण झालं. असे 2 माननीय वक्ते आणि 3 माननीय व्यक्ती आपल्या सोलापूरचे आकाशवाणी नुकतेच निवृत्त झालेले सुनील शिंखेडे यांना आम्ही मुद्दाम सांगितलं की तुम्ही आम्हाला यंदा वक्ते म्हणून पाहिजे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे कवयित्री शांता शेळके यांची जन्मशताब्दी चालू आहे, त्यामुळं आम्ही त्यांना आवर्जून शांता शेळकेचा विषय दिला. बाकीच्या 2 तक्त्यांना विषय नाही दिले होते, त्यांच्यावर समोर होतं. कोळेकरांनी विषय दिला आहे माणसाच्या शोधात आणि संत साहित्याच्या गाड्या अभ्यासक असले तरी त्यांनी म्हणून विषय दिला आहे महाकवी कालिदास ते गदिमा. महाराष्ट्रातल्या गदिमांना महाराष्ट्र गदिमांना ओळखत नाही की विसरत नाही यांच्या व्याख्यानातून दिसून येईल, याच्यावरही त्यांचा गाढा अभ्यास आहे. असे 3 महान वक्ते 17, 18, 19 या दिवशी आपली व्याख्यान देणार आहे. मला आवर्जून उल्लेख करायचा आहे तो मागच्या वर्षीची व्याख्यान मला आमच्या किशोरजींनी आणि त्यांचा मुलगा वेदांत यांनी ऑनलाईन सादर केली आणि त्याला जगात्मक प्रतिसाद आले. जिथे जिथं मराठी माणूस आहे त्या मराठी माणसांनी यांच्याकडे रिपोर्ट केले की तुमच्यामुळे सोलापूरात काय चाललं आहे हे आम्हाला कळलं. मागच्या वर्षीची व्याख्यान मला आमच्या सगळ्यांच्या लक्षात राहणार. यंदाची व्याख्यान मला ही रौप्य मोर्चे आहे, आमच्यापर्यंत आम्ही सादर करू. पण समोर तुमच्यासारखे रसिक आणि वार्ताहर पाहिजे तर त्याची उंची आणखी वाढेल. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की हा परिचय त्यांचा व्यवस्थित पेपर करेल. तिथं तुम्ही आल्यावर तुम्हाला सुरुवात झाली का? मी ॲडव्होकेट जयजय कुलकर्णी, सोलापूर कोसाकोचा कार्याध्यक्ष. सातेजण करताय चंडक परिवार, आणखी ही परत पुढे कंटिन्यू करावी आणि ह्याला लागणारं जे मटेरियल आहे ते सगळं आपलं जे जवळीक करून सगळ्यांशी संपर्क साधून आणखी नव्या लोकांना ते भरवत आहेत. आणखी सोलापूरकरांना वेगळ्या साहित्यावर चर्चा करण्याचं एक मेजवानी आहे या प्रश्नाकडून दिली जाते, तर ही फार चांगली गोष्ट आहे. या अनुषंगाने आम्ही चंड साहेबांचं चंड परिवारांचं एक भव्य सत्कार करायचं ठरवलं आहे.